श्री राम। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 20 एप्रिल। संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास। बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यांची त्रासू नये कधी, हीच जाणावी उघड समाधी। सावली मातीत पडली तिला धुवून नाही घेतली। तसेच खरे आहे देहाचे, पण ते संतांनाच साधे। सर्व संकल्प वर्ज करुण अवस्था असावी बालक वृत्ती समान। सतत विवेक अखंड चित्ती राम नामे मनोवृत्ती, हेची तुम्हा परमप्राप्ती। मारुनी खोटी कल्पना वृत्ती राम नाम अखंड चित्ती, समाधान संतोष शांती। देवासे सर्व करी अर्पण, करी स्वानंद युक्त परमात्म चिंतन। हीच सिद्ध साधूची खुण। वासना जाळून शुद्ध चित्त, अहंभाव सोडून होई निभ्रांत। आता मी रामाचा राम माझा, हे जाणावे पूर्ण। संत सहवास त्याला पाही, जो देहबुद्धी टाकून राही। संतास न पहावे देहात, आपण देहाप्रते होऊन पहावे त्यास। नामात ठेवा प्रेम, हीच संतांची खुण। जे जे आपले संगती आले, संताने त्यांचे सार्थकच केले। साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला। त्याची ठेवावी आठवण, सेवा करावी रात्रंदिन। संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास। संत चरणी विश्वास, त्याने भगवंत जोडला खास। लक्ष ठेवावे संतांकडे, देह लावावा प्रपंचाकडे। नाम घ्यावे श्वासोच्छ्वास, संत संतुष्ट होईल खास। सांगावे संतास नमस्कार, जो जगताचा आधार। संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली, काया आज दिसेनाशी झाली। परी अजरामर राहिली, राम करता हे जाणून चित्ते। जगात संत ऐसे वर्तते, जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होते। संतांचे करावे अनुकरण, घ्यावे त्यांचे दर्शन। सांगावे आलो आहे आपण, विचाराव्या कठीण वाटा। जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता। रामापरता नाही लाभ, हे धरले जाणे चित्ते। त्यास लाभली खरी संतांची संगती। त्यांचा आदर्श ठेवावा पुढे, कधी न होईल वाकडे। स्वतःचे पावावे समाधान, त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाण। संतांशी व्हावे अनन्य शरण, दुसरीकडे जाण्याचे नाही कारण। भाग्याने संत घरी आला, अभागी न मानी त्याला। सूर्याचा प्रकाश झाला, आंधळ्याला उपयोगी नाही आला। तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती, संतांची संगत त्याला न लाभती। राम नामा वाचून ज्याचा वेळ जात नाही, तोच जीवन मुक्त पाही।
देहाचे ठिकाणी विरक्त, विषयाचे ठिकाणी नसे अहम ममत्व, त्यालाच म्हणतात मुक्त। जय जय श्रीराम। महाराजांचा आजचा विचार। रामाप्रते न मानावे हित, हे सर्व संतांचे मनोगत। रामाप्रते न मानावे हित, हे सर्व संतांचे मनोगत। जय जय श्रीराम।